तुम्ही आत्ता विषय निघाला की तुमची एक वेगळी प्रतिमा आहे, तुमच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो, राजकारणाने होणार आहे, तुम्ही दुसऱ्यांची घरं फोडली असा आरोप तुमच्यावर होतो आणि तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतो. ठाकरेंच्या घरातून, ठाकरेंची शिवसेनेच्या घरातून एकनाथ शिंदे बाहेर पडले, पवारांच्या घरातून अजितदादा बाहेर पडले, अशी इमेज जी सातत्याने नॅरेटिव्ह जे करण्याचा प्रयत्न होतो, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण कोणी केलं, शिवसेना कोणी फोडली? 1992 साली पहिल्यांदा शिवसेना फुटली, ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, त्यांच्या हयातीत कोणी फोडली? आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि आम्हाला फोडली म्हणतात. मुंड्यांचं घर कोणी फोडलं? हो, एक नाही, मी 100 उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपण केलं तर ते राजकारण, त्यांनी केलं की राजकीय मुत्सद्दीपणा, आणि एखादी गोष्ट घडली आणि त्या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला की त्या ठिकाणी राजकीय स्तर खाली गेलेलं आहे, घरफोडी चाललेली आहे, अशा प्रकारचं वक्तव्य हे दुटप्पीपणा आहे. बघा, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि ही जगजाहीर आहे की हे दोन्ही पक्ष पुत्रमोहामुळे आणि पुत्रीमोहामुळेच फुटले आहेत. हे जे अमितभाई शाह म्हणाले ते अत्यंत खरं आहे. का अजितदादांना बाहेर पडावं लागलं? का त्यांची कुचंबणा झाली तिथे? का त्यांना असं वाटलं की नाही आपण बाहेर पडलं पाहिजे? कारण सातत्याने अजितदादा त्या ठिकाणी सांगत होते की आपल्याला मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे, आपल्याला BJP सोबत गेलं पाहिजे, मोदीजी देशाचा विकास करतात मोदीजींसोबत गेलं पाहिजे, पण कुठेतरी लिडरशिप अजितदादांच्या हातात जाते आहे असा विषय आला आणि त्यामुळे त्यांची कुचंबणा झाली आणि त्यांना बाहेर पडावं लागलं. इकडे देखील असंच आहे ना. इकडे ज्या प्रकारे काँग्रेससोबत उद्धवजींनी आपला पक्ष नेला आणि त्यांच्या पक्षातही सगळ्यांना माहिती होतं मुख्यमंत्री कोण होणार आहे, महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे, त्यांच्या पक्षात सगळ्यांना माहिती होतं. त्यांनी स्वतः अनेक वेळा स्टेजवर म्हटलं होतं, भाषणांमध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यासमोर 50 वेळा म्हटलेलं आहे, पण खुर्ची करता त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यावेळी एकनाथराव शिंदेजींसारख्या एका शिवसैनिकाला असं वाटलं की काय चाललं आहे. आणि मग हे देखील लक्षात आलं की शेवटी त्यांना पक्षापेक्षा पुत्रमोह मोठा आहे, पक्षाची चिंता नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व काय हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला. आणि एवढंच नाही आहे तर पुत्रमोहामध्ये एकनाथराव शिंदेंना पूर्णपणे संपवण्याचा डाव देखील चालला होता. कधीतरी तुम्ही त्यांना एकट्यात विचारा, त्यांना संपवण्याचा डाव म्हणजे काय? म्हणजे काय तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. मला तर माहितीच आहे, पण त्यांना केसेसमध्ये फसवायचं हा प्रयत्न चालला होता. त्यांचं जे डिपार्टमेंट आहे मंत्री ते होते आणि डिपार्टमेंट वेगळे लोक चालवायचे. कुठून चालायचं? अर्थाचं मातोश्रीहून चालायचं. म्हणजे मला हे सांगा की मी हे कधी पाहिलं नाही की पालकमंत्री मंत्र्याला न बोलवता, जो MMRDA प्रमुख आहे त्याला न बोलवता MMRDA बैठक घेतात आणि सांगतात मी पालकमंत्री आहे म्हणून घेतली. MMRDA व्हायची की आणखीन कुठे? MMRDA व्हायची, सगळ्या अधिकाऱ्यांना जावं लागायचं, पुत्रमोहच होता. त्यामुळे हे पक्ष पुत्रमोहामुळे फुटले, पुत्रीमोहामुळे फुटले, हा ठीक आहे. आम्ही देखील राजकीय पक्ष, असं पुत्रीमोहाचं उदाहरण नाहीये, पुत्रमोहाचं हे आहे. अरे बाबा, इतके उदाहरण आहेत आता काय, तुम्ही त्यांना विचारा ना. त्यांनी तर भाषणात सांगितले ना त्यांना कुठे कुठे संधी होती आणि कसं कसं डावललं गेलं, त्यांनी सांगितलं ना, आणि त्यांना कसं तोंड घाशी पाडण्यात आलं. असं आहे, मी यापूर्वी तुमच्याही चॅनलवर सांगितलंय की पवारसाहेब अनेक वेळा आमच्यासोबत येणार होते आणि आमची 19 चर्चा तर पवारसाहेबांचीच झाली होती, इतर कोणाची झाली नव्हती. आणि मग कसं वेळेवर अजित पवारांना तोंड घाशी पाडण्यात आलं हे सगळ्यांनी बघितलंय. म्हणजे अपमानित व्हायचं अजित पवारांनी आणि नेतृत्व यांनी स्वीकार. अगदी ते अध्यक्षपद सोडण्याचा जो एपिसोड होता त्यावेळेस देखील असंच काही. 100%, कारण त्यावेळी आमच्याशी चर्चा केली होती आणि आम्हाला हे सांगण्यात आलं होतं
की बाबा पवारसाहेब अध्यक्षपद सोडणार आहेत आणि त्यानंतर सगळा पक्ष हा सुप्रियाताईंच्या नेतृत्वात महायुतीमध्ये येईल? नाही, सुप्रियाताई देशात आणि राज्यामध्ये अशी चर्चा होती. त्याच्यामुळे आम्ही देखील एक राजकीय पक्ष आहोत. ज्यावेळेस हे पक्ष फुटले त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की यांना मेनस्ट्रीममध्ये यायचं आहे, आम्ही त्यांना घेतलं आमच्यासोबत. काय वाईट केलं?